नमस्कार। तर आजच्या भागामध्ये आपण साहित्यिक कवी आणि त्यांची टोपण नावे पाहणार आहोत। कृष्णाजी केशव दामले, केशव सूत, लक्षात ठेवण्यासाठी केशव यांचे सुपुत्र म्हणून केशव सूत। कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव सूत हे आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात। राम गणेश गडकरी, दोन टोपण नावं, गोविंदाग्रज आणि बाळकराम। गोविंदाग्रज या नावाने, या टोपण नावाने 150 कविता लिहिल्या, तर बाळकराम यांनी या नावाने विनोदी लेख लिहिले। यांची प्रसिद्ध साहित्यकृती एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हणून देखील ओळखतात। वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, नाव काय पूर्ण, विष्णू वामन शिरवाडकर, तथा त्यांना तात्यासाहेब शिरवाडकर असं देखील म्हणतात। यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लेखन केलं, काय केले, कविता लेखन केले। शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात। वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक होते। गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव विंदा करंदीकर। तर वी दा करंदीकर यांनी 39वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलाय, तो अष्टदर्शने ह्या त्यांच्या साहित्यकृतीसाठी। त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी। तर 1907 जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले। या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली। शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव गिरीश हे कवी होते। प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार, प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षण तज्ञ, राजकारणी व वक्ते होते। आत्माराम रावजी देशपांडे अनिल हे कवी होते। कवी अनिलांना मुक्त छंद या काव्यप्रकारचे प्रवर्तक म्हणून संबोधले जायचे किंवा समजले जाते। तर यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण ना यशवंत हे कवी होते। मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत हे देखील कवी। नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच रामदास, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत ज्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला। परत दत्तात्रय कोंडो घाटे दत्त हे अर्वाचीन कवी। नारायण मुरलीधर गुप्ते बी हे देखील कवी। चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू हे लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी। गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, इतिहास लेखक देखील। शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर, तर शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर हे नाट्यछटा हा लेखन प्रकार रुजवण्याचे श्रेय यांना जाते। महासर्प ही त्यांची पहिली नाट्यछटा। माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन यांनी काय केलं, यांनी कविता या साहित्य प्रकारात लेखन केले। गझल आणि रुबाई हे काव्य प्रकार फारसीतून मराठीत आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते। कविता व्यतिरिक्त भाषाशास्त्रीय लेखनही त्यांनी केलेले आहे। दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी यांनी अज्ञातवासी या टोपण नावाने काव्य लेखन केलं। सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व, सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्य संगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार होते। रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित हे मराठी काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ पंडित व कवी होते। हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज विहारी
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज विहारी हे कवी होते। पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल कवी कुंज विहारी यांची नोकरी गेली, तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या। दासोपंत दिगंबर देशपांडे, दासोपंत हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत कवी होते। सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार हे इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्वचिंतक, समीक्षक होते। नारायण वामन टिळक, रेवरंड टिळक, तर हे कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी स्फुट गद्यलेखनही विपुल प्रमाणात केले आहे। माणिक शंकर गोडघाटे ग्रेस हे मराठी कवी होते। वसंत ना मंगळवेडेकर, राजा मंगळवेडेकर हे बालसाहित्यकार, कादंबरीकार, गीतकार देखील होते। कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन हे मराठी लेखक आणि समाजसेवक देखील होते। बासी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे, कवितेचे जनक, निसर्गप्रेमी हे मराठी कवी आणि लेखक होते। सावित्रीबाई फुले तुम्हा सर्वांना माहिती यांच्याबद्दल, त्यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी असं नाव देण्यात आलं। संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री, नंतर नाद हो महानोर रान कवी, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी, ना ची केळकर साहित्य सम्राट, नरसिंह चिंतामण केळकर न वा केळकर मुलाफुलाचे कवी, शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर हे सुप्रसिद्ध मराठी शाहीर, यांचं पूर्ण नाव काय, राम जगन्नाथ जोशी, शाहीर राम जोशी। दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते। विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी हे आधुनिक मराठी गद्याचे जनक, त्यांचे कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण, साहित्य प्रकार यांचा मूळ होता तो निबंध। परत नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व, मगाशी आपण सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व, सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपण नाव छोटा गंधर्व, तर नारायण श्रीपाद राजहंस यांचं टोपण नाव बालगंधर्व। तुम्हाला माहीतच असतील बालगंधर्व मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक, नाट्य निर्माते होते। ते रंगभूमीवर स्त्री अभिनय करणारे म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व। गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार, काशीनाथ हरी मोडक माधवानुज, वी स खांडेकर कुमार या नावाने कविता, तर आदर्श या नावाने विनोदी लेख। व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास एक लाईक नक्की करा।